कोरोनाच्या भीतीने सर्वत्र विडखा घातला असून अबाल वृद्धांनी स्वतःला आपापल्या घरात बंदिस्त करून घेतले आहे मात्र पृथ्वीवर माणूस हा दुसऱ्या मानवाच्या भरोशावर आपले जीवन जगत असतो अशी कहाणी मूर्तिजापूर शहरात पाहायला मिळाली कितीतरी लंगडे लोडे अपंग भिकारी व कुष्ठरोगी हे दिवसभर लोकांसमोर हात पसरवीत भीक मागून आपला उदरनिर्वाह करताना दिसून येतात मात्र सद्यस्थितीत सर्वत्र संचारबंदी सुरू असल्याने कडेकोट बंद पाळण्यात येत आहे या कारणाने भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे प्रशासन शासनाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात गर्क असून अशा हलाखीचे जीवन जगणाऱ्यांकडे डोकावून बघायला कोणाचीही सवड नाही अशा लोकांना कोणी वाली नसल्याने त्यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे रस्त्याने जात असताना मूर्तिजापूर येथील समाजसेवक किशोर सोनोने यांनी ही गांभीर्यपूर्ण बाब कटाक्षाने लक्षात घेऊन लगेच त्यांनी कुष्ठरोगी भांबरे यांना दोन्ही वेळचे जेवण हाताने भरविले एवढेच नसून सोनोने हे दररोज कुष्ठरोग्यांना हो आपल्या हाताने जेवण भरवितात त्यांनी समाजासाठी सृजनशीलता दाखवीत मानवतेचा संदेश दिला आहे त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी विदर्भ न्यूजच्या वतीने त्यांना मानाचा मुजरा विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गनोरकर